हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू वेज ऑथेंटिक. वेलकम बॅक सोनाली. आज आपण बघणार आहे रेडीमेड चॉकलेटचं बुके. तो कसा करायचा आज सोनाली आपल्याला दाखवणार आहे. आणि जर होममेड चॉकलेट्सचा बुके तुम्हाला बघायचा असेल तर सोनाली आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेला होता, तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथं तुम्ही पाहू शकता. घरच्या घरी चॉकलेट्स तयार करून त्याचा बुके कसा करायचा. काय काय वस्तू लागणार आहेत या बुकेसाठी? आपल्याला ॲल्युमिनियम फॉईल, नंतर चॉकलेट्स, रेडीमेड चॉकलेट्स, नंतर ह्या वुडन स्टिक्स आहेत. ह्या वेगवेगळ्या साईज मध्ये आपल्याला मार्केटमध्ये मिळतात. साधारण 6 इंच, 8 इंच, 10 इंच, 12 इंच, या 12 इंचच आहेत. तुम्हाला कशा पाहिजे तर हाईट त्याच्याप्रमाणे आपण घेऊ शकतो. ओके. नंतर हे डेकोरेशनचं मटेरियल आहे, याला आपण स्टिक लावून बुकेमध्ये घालू शकतो. ह्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी मिळते. काय आपली क्रिएटिव्हिटी वापरून आपण त्याच्यामध्ये काय यूज करायचं ते आपण ठरवू शकतो. तर माझ्या बुकेसाठी हे सगळे आपण ऑप्शन वापरू शकतो त्याच्यामध्ये. नंतर हे एक फ्लोरल फोम म्हणून मिळतं मार्केटमध्ये, तो ओयासिस कंपनीचं पण मिळतो. असं ओयासिस कंपनी आहे, ह्याच्यात भरपूर हात आहे. सनफ्लॉवर कंपनी आहे, ओयासिस आहे, असे वेगवेगळ्या कंपनीजचे मिळतात. म्हणजे हे बुकेसाठी जे आपण वापरतो, फ्लॉवर बुकेस. ओके ओके. ते नंतर ही ग्लिटर शीट आहे. ह्याचं नसेल रेडी आपल्याला वापरायचं तर ग्लिटर शीट, फोम शीट मिळते. त्याचे आपण कट करून नंबर्स किंवा वेगवेगळे शेप वगैरे, फ्लॉवर्स वगैरे ह्याचे सुद्धा आपण बनवू शकतो. ओके. आता आपण फोम शीट, फोमला ॲल्युमिनियम फॉईल लावून घेऊया. ओके. ही रेग्युलर ॲल्युमिनियम फॉईल आहे जी आपण रोल्स वगैरे रॅप करायला वापरतो. अच्छा, म्हणजे ते दिसता कामा नाही फोम? हा, ऍक्च्युली फोम दिसतच नाही. आपण सगळे चॉकलेट्स आणि गार्निशनी आपण त्याला कव्हर करतो, पण इनकेस काही थोडंफार दिसत असेल ते सुद्धा कव्हर होऊन जातं त्याच्यामध्ये. आपल्याला ज्या बास्केटमध्ये करायचं आहे किंवा ज्या फोम शीट जिथे ठेवायची तिथे ठेवून त्याला फिक्स करून घ्यायचं. आपण या दोऱ्याने आपण आता त्याला फिक्स करून घेऊया. अच्छा, हा बांधून घ्यायचा. बांधून घ्यायचा हा दोरा पण दिसायला नको. राहिलेला आपण कट करून दोन्ही साईडने आपण असं त्याला बांधून घेतलेलं आहे, म्हणजे फोम जागेवर फिक्स होईल. अच्छा, असे केनचे बास्केट्स वगैरे बरेचसे असतात आपल्या घरी? हो, बरेच डेकोरेटिव्ह बास्केट्स मिळतात. किंवा आपलं सोनाली बुकेच वगैरे पण आपल्याला आलेलं असलं तर ते टाकायचं नाही, असं नाही, ते परत रियूज करू शकतो. हा, आता यानंतर कोणी सुद्धा टाकणार नाही, आय होप. चॉकलेट्सला स्टिक लावून घेऊयात. त्यासाठी ह्या ग्लूगननी ग्लू घेऊन त्याला अशी स्टिक चिटकूयात. कव्हर करून टाकायचं, म्हणजे ते दिसत नाही. आता ह्याची हाईट किती पाहिजे आपल्याला त्याच्याप्रमाणे स्टिक घ्यायची. ओके. असे सगळे आपल्याला चॉकलेट्स हे करून घ्यायचे. चॉकलेट्स आपण असे तयार. ग्लू गनच लागते की फेविकॉल वगैरे चालेल? नाही, फेविकॉलनी एवढं चिकटत नाही ते. ग्लू गननी कसं फिक्स होऊन जातं आणि निघायची हे नसते. नाही तर मग सेलो टेप तुम्हाला लावायला पाहिजे, पण ते सुद्धा नाही एवढं चांगलं दिसणार. हा, दिसत नाही ते, कव्हर होतं ते सगळं. चॉकलेट्सला हे आपण असे सगळे लावून घेतले स्टिक्स. नंतर आपल्याला जे गार्निशन करायचंय त्याला सुद्धा हे स्टिक लावून घेतले. ते असे फ्लास गोल्डन, ते फ्लास दाखव सोनाली, म्हणजे ते गोल्डन, परत हे असे असतात. याला आपल्याला आत गम घालून स्टिक लावायची. ओके. आणि हे असे
ओके आता हे आपण इथे अरेंज करूया. ओके आता 21व्या बर्थडेला म्हणून एक बुके केला होता त्याच्यासाठी 21 चॉकलेट्स वापरलेले आहेत. 21 चॉकलेट्स तर फोम शीटवर 21 असा नंबर करून हे केलं. हे बॅलन्स करायला लागेल ना सगळं व्यवस्थित प्रॉपर. म्हणजे जसं फ्लोरल बुके असतात त्या टाईपमध्येच फक्त तुम्हाला अरेंजमेंट छान करता आली पाहिजे. मला आठवतंय सोनाली की आम्हाला जेव्हा गार्डन कोर्समध्ये बुकेचं आम्हाला सांगितलं होतं फ्लोरल बुके तर त्यांनी सांगितलं होतं त्याला एक लय असली पाहिजे म्हणजे हाईट अगदी वरपासून खालीपर्यंत अशी हाईट आली पाहिजे म्हणजे ते छान दिसणार राईट. स्लॅम्पिंग असं केलं हा त्याला असं प्रॉपर हे यायला पाहिजे मगच ते छान दिसणार कारण कुठेही वर खाली असं ते बरोबर नाही वाटणार. अरेंजमेंट व्यवस्थित झाली पाहिजे राईट. हां प्रॉपर वर्ड सापडत नव्हता मला. थोडं इकडे दाखवशील. ओके हां 21st बर्थडेचा बुके स्टेप बाय स्टेप लावायला पाहिजे म्हणजे ते छान दिसेल. आपल्याकडे चॉकलेट्स किती आहे परत कोणत्या शेपमध्ये पाहिजे आपल्याला त्याच्याप्रमाणे हे अरेंजमेंट करायला लागते. ओके आता हे आम्ही प्रत्येक रो मध्ये 5-5 वगैरे लावलेले आहेत त्याच्याप्रमाणे लावलेले असे स्लॅन्टिंग. आणि साधारण अल्टरनेट लावायचं म्हणजे या स्टिक पण कवर होतं ते दिसताना असं छान दिसत. हां दिसणार नाहीत असे कवर करायचे. हे तुम्ही आता जेवढे बुकेज करणार त्याच्यामध्ये एक्सपिरियन्सनी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पडतात. एकदम टेम्पटिंग वाटतं बुके बघून खायची इच्छा होती. आता ह्याच्यामध्ये आपण फ्लॉवर्स लावूया. गोल्डन फ्लॉवर्स रेड फ्लॉवर्स आपल्याला पाहिजे त्या कलरचे पाहिजे ते साधारण हे कव्हर होईल असं लावायचं. दिवस तुम्ही बघत असाल तर स्टेप वाईज लावलेलं आहे त्याच्यामुळं आणि हे जे स्टिक्स आहेत हे दिसणार नाही यासाठी इथं ती फ्लॉवर्स लावते तर हे लक्षात घ्या तर ते आणखी छान दिसेल. पाहिजे त्या कलरचे पाहिजे ते कॉम्बिनेशन आपण करू शकतो. पण हे जबरदस्त दिसत आहे कॉम्बिनेशन. या फोम मध्ये आपण ज्या अँगलनी आपल्याला फुलं पाहिजेत तसे अरेंज करू शकतो. अशा प्रकारे आपण अरेंज करू शकतो. मस्त. तर आता कितवा बर्थडे आहे त्याच्याप्रमाणे आता समजा 21st बर्थडे आहे तर 21st असं फोम शीट मध्ये कट करून आपण ते स्टिक म्हणजे मगाशी आपण जी ब्ल्यू फोम शीट बघितली तसं तू असं केलंय हे कट करून त्याला नंबर कट केलेला आहे. हा आणि तुम्ही आणखी पण बर्थडे हॅपी बर्थडे वगैरे म्हणजे तुम्हाला जे हवं ते तुम्ही लिहू शकता. इवन आपण हे जे स्टार्स वगैरे बघितले हे सुद्धा आपल्याला इथे असे लावता येतील. ओके ओके ते स्टिकला लावायचे आणि ते कव्हर करायचे ह्याच्यामध्ये.
मस्त दिसत ना. हे फक्त तुम्हाला तुमची क्रिएटिव्हिटी दाखवायला पाहिजे एवढंच ह्यामध्ये. तुम्हाला आणखी बरेच काही करता येईल. मस्त आणि फटाफट होणारा बुके आहे. मागचा व्हिडिओ पण सोनाली आपला जो बेसिक बुकेचा जो व्हिडिओ होता होममेड चॉकलेटचा तो पण जबरदस्त झालाय. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय. सोनाली आता आपण डेअरी मिल्कचा बुके केला तर आणखी कुठले बुकेज आपण करू शकतो? आणखीन आपली क्रिएटिव्हिटी वापरून आयडियाज वापरून आपण वेगवेगळे भरपूर प्रकारचे ह्याच्यामध्ये बुकेज बनवता येतात. मी बनवलेले आहेत त्याचे आपण पाहिजे तर फोटोज मी तुला पाठवते. ओके ते तू व्ह्युअर्सला दाख. आणखी इंटरेस्टिंग आणि मस्त व्हिडिओसाठी स्मित ओरा या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याशिवाय तुम्ही स्मित आर्ट वर्क या माझ्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करायला विसरू नका, कारण त्यावर सुद्धा मी छोटे छोटे माझे गार्डन रिलेटेड टिप्स, ब्युटी रिलेटेड टिप्स, तसेच मी प्रोफेशनल आर्टिस्ट आहे सो मी पेंटिंग रिलेटेड पण व्हिडिओज टाकत असते. थँक्यू सोनाली. आणखी सुद्धा तुझ्यावर असे व्हिडिओज करायला माझ्या चॅनलला खूप आवडेल. मलाही खूप आवडेल स्मिता, भरपूर व्हिडिओज करता येतील याच्यावरती. अच्छा तर सगळ्यांनी तुम्ही याचा आस्वाद घ्या, करून बघा. तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा, सोनाली त्याची उत्तरं देईल.